आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल सुदामाने कृष्णासाठी आणलेली भेट म्हणजे पोहे बनवणार आहोत. कृष्णाच्या आवडीचे गोड पोहे बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत आणि जाडीवालेच आहेत. आपण जे कांदा पोह्यासाठी वापरतो ना ते पोहे आहेत. त्यांना चांगले व्यवस्थित साफ करून थोडेसे पाकडून घ्यायचे, असे थोडेसे हसडायचे. साधी सोपी रेसिपी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे, पण गुळ किसून घालायचा. किसून घातलं ना की पोह्याला चांगलं व्यवस्थित असं लागतो. जेवढे पोहे तुम्हाला गोड पाहिजेत ना तसा गुळ घालायचा. एक दोन तीन चमचे इथे मी गुळ घेतलेला आहे. आपल्याला या पोह्यांमध्ये चांगलं व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं एक पाव चमचा असं पाणी घालायचं. म्हणजे गुळ आहे ना तो चांगला व्यवस्थित असा पोह्यांना लागतो. आपल्या सर्व पोह्यांना गुळ आहे ना तो चांगला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर असं मीठ घालायचं आणि एक चमचाभर सुकं खोबरं, एक दोन ते तीन पिंच वेलची पावडर आणि सर्व मिक्स करायचं. परत तुम्ही असे कधी पोहे बनवून खाल्ले आहेत का? आम्ही पहिल्यांदा ना दिवाळीला असे गुळ पोहे करून खायचे. चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. झटपट आपले कृष्णाच्या नैवेद्यासाठी गोड पोहे किंवा गुळाचे पोहे तयार आहेत. कृष्णासाठी खास सुदामाने आणलेले हे गोड पोहे आहेत. असे झटपट असे तुम्ही गुळ पोहे बनवा आणि कृष्णाला याचा नैवेद्य दाखवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा.